तिकडनंच आम्हाला हे आलं की 400 कोटीची फाईल काहीतरी शिवसेनेत आल्यात. परंतु मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की इथे न्याय मिळणार आहे म्हणून ते आलेले आहेत. तिथं काय केलं आम्हाला माहिती नाही. कोणतरी काल सांगितलं का 400 कोटीचा MIDC च्या प्लॉटची फाईल आहे म्हणून ते इथे आले. त्याच्यासाठी इथे आलेले नाहीत. इथलं सरकार आहे, हे सरकार चांगलं काम करते आणि सरकार चांगला न्याय देते म्हणून हे ते इथे आलेले आहेत. खरं म्हणजे आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरनं येते. त्याच्यामुळे आम्ही साफसफाई मत करून तर जो माणूस आमच्याकडे येईल, आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे. त्या काय झालं, काल काही दिवसापूर्वी शिंदे गटात घेतलं, ज्याच्यावर तुम्ही 3000 कोटीचा आरोप केलेला होता त्यांना शिंदे गटामध्ये घेतलं. लगेच ते अतिशय स्वच्छ झाले, त्यामध्ये कुठेही काही अडचण त्यामध्ये राहिलेली नाही. हे जे काही प्रकार चाललेले आहेत आणि त्याच्यात नुसता इथपर्यंत नाही, काल तर भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात एकानी तर काय सांगावं, भूषण देसाई यांना नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश दिला. नेमका हाच विषय आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत काढला आणि काय सांगितलं, आमच्याकडं निर्मा वॉशिंग पावडर आहे, ती गुजरातवरून येते, त्यामुळे आमच्याकडे जो साफ होईल असं विधान त्यांनी केलं. अर्थसंकल्पावरील चर्चेच्या दरम्यान सरकारी योजनांचं कौतुक करताना ह्या विधिमंडळाचे एक सदस्य भूषण देसाई यांचा विषय काढला. ते म्हणाले, कोणीतरी म्हणालं, भूषण देसाई यांनी MIDC मध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला मात्र म्हणून ते आलेले नाहीत तो भ्रष्टाचार झाकण्याकरता. हे सरकार चांगलं चाललंय म्हणून ते आले, त्यांना न्याय देणार आहे म्हणून ते आले. आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरून आम्ही आणतो, अतुलजी गुजरातवरून आणतो. त्यामुळं आमच्याकडे जो माणूस येईल, आमच्याकडे जो माणूस येईल तो स्वच्छ होणार आहे आणि हे खरे आहे असंही सांगायला तो कमी करत नाही. काय चाललंय सरकार, कशा पद्धतीनं चाललंय? आमच्याकडे कुठली पावडर नाही. एकनाथ राव, तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही लाईटली घेऊ नका. हे तुम्हाला असं वाटतं की काही नाही आपण चेष्टेनी घेतो, परंतु राज्यातली जनता हे सगळं बघत असते. माग भारतीय जनता पक्षाच्याच एका खासदारांनी सांगलीमध्ये सांगितलं, मी भाजपचा खासदार आहे त्याच्यामुळे मला कुठल्या चौकशीची भीती नाही, शांत झोप येते. त्याच्यानंतर आमच्याच भागातल्या पुणे जिल्ह्यातल्या एक कॅबिनेट मंत्री होते, ते स्वतः भाषणामध्ये सांगितलं, मी आता भाजपमध्ये आलोय. बागडे साहेब त्यांनी भाषणात सांगितलं, भाजपत आलोय, बाकीच्यांना शांत झोपा येत नाही, मला शांत झोप येते कारण मी भाजपत आलोय. ही कुठली पद्धत आहे? देशमुख एकनाथराव शिंदे साहेब, हे जरी तुम्हाला असं तसं वाटत असलं तरी सर्वसामान्य माणूस जो बघतोय महाराष्ट्रातला तो त्या ठिकाणी समजतोय काय चाललंय ते. आणि हे आम्ही नाही म्हणलं, रमेश पाटलांनी, म्हणून अजून 24 तास झालेले नाही. आणि त्याच भूषण देसाईच्या बद्दल अतुलजींनी एवढे गंभीर आरोप केलेले होते ते आज देखील त्या आरोपाची निश्चितपणे ठाम आहे. त्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही, मी तुम्हाला ओळखतो. नाही मी नंतर बोलो ना, माझं उरकत आलं. अध्यक्ष महोदय, ह्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत ह्या गोष्टी अक्षरशः हे खरं तर यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत, उच्चस्तरीय चौकशा झाल्या पाहिजेत. अशा प्रकारे कुणाला पांघरून घालून त्या ठिकाणी चालणार नाही. काही महिन्यापूर्वी भ्रष्टाचारी, आता शिंदे गटाचे भूषण सर्वांच्या भुवया उंचवल्या, ह्या बातम्याच्या बातम्या येतात. अनेक लोक, आपण तरी काही सगळं बघून आपलं मत तयार करतो, परंतु महाराष्ट्रातली फार मोठी जनता पेपर मधल्या बातम्या, इलेक्ट्रॉनिक मधल्या बातम्या, ट्विटर, सोशल मीडिया ह्या सगळ्याचा विचार करून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. आणि हे महाराष्ट्रामध्ये ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये कधी घडत नव्हतं, दुर्दैवानी ते आपल्या राज्यामध्ये घडतंय.